पिंपळनेर उपबाजार समितीमध्ये साक्री तालुका तसेच नंदुरबार व बागलांकडून कांद्याची आवक असते. आज कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असताना पिंपळनेर येथील तृतीय पंथी प्रत्येक ट्रॅक्टर व इतर वाहनांमधून एक एक पाटी म्हणजे प्रत्येक वाहनातून 10 किलो कांदा बळजबरीने जमा करतात. 10 किलो कांदा मूल्य 200 रुपये होते. प्रत्येक शेतकऱ्याला 200 म्हणजे रोज जवळपास 500 वाहन असतात, म्हणजे जवळपास रोज 1 लाख रुपयापर्यंत शेतकऱ्याची तृतीय पंथीयांच्या मार्फत लूट होत असताना बाजार समितीचे कर्मचारी काहीही कारवाई करीत नाही आणि तृतीय पंथी निर्लज्जपणे आणि शेतकऱ्यांनी विरोध केला शिवगा करतात आणि आमचे कुणी काही करू शकत नाही अशी भाषा वापरतात. म्हणून बाजार समिती प्रशासनाने पोलीस यंत्रणाचा वापर करून लूट थांबवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. पेपर में दे देना साहब नाम टीवी न्यूज साठी शिवप्रसाद शेवाळे पिंपळनेर.